గురించి పనిచేసే నవ్వాడు నిరంతర సంఘండి आज इलेक्शन घेऊन घेतलेला आहे तर मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. मिरज मतदार संघाची वाटचाल पूर्वी पत्र काँग्रेसमध्ये होती, आता दोन विधानसभामध्ये बीजेपीकडे गेल्यामुळे बीजेपी म्हणजे विकास आम्ही भरपूर केला आहे, काहीही विकास नाही. मिरजच्या आज आम्ही सामान्य नवाडमध्ये राहत असताना मिरजला जातो, मिरजची अवस्था दैनंदिन अवस्था आहे. मिरजमध्ये दवाखान्याला किंवा कशाच्या बी कामाला गेलं ही रस्ता नाही. मिरजची व्यवस्था अवस्था एकदम बेट आहे. आणि ही जन सुरेश भाऊ खाडे म्हणते काम झाले काम झाले, कुठं काम झाले? काही काम नाही, काही नाही. आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी दिली, कर्जमाफी पदवी निघाली, कुठेही कर्ज दिलेलं नाही आहे. शेतीला बेदा नाही, आम्ही सरकारची जागा झाला आहे. बेदानाला दर नाही, बेदानावर सरकारचं नियंत्रण नाही. आणि आज शेतकऱ्याला साधं बँकेत कर्जसुद्धा मिळत नाही. आणि शेतकऱ्याचं कर्जमाफी झाल्यामुळं कुठेही बँकेत शेतकऱ्याला पीक कर्ज करून घ्यायचं कर्जही मिळत नाही. या शासनाचं शेतकऱ्याकडे लक्ष नाही. आज मिरज मतदारसंघामध्ये स्वाभिमान शेतकरी संघटना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही एक मजबूत अशी एक सर्वसामान्य माणसाला तिकीट दिलेलं आहे. आणि हा तिकीट बाळाचं उन्मळण दिलेलं आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी एक नम्र विनंती केली आहे की बाळाच्या उन्मळ्याला मतदान करून आपण एक क्रांती घडवू.